नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या आयुका मुक्तांगण विज्ञान शोधिकेतर्फे शुभेच्छा. मी सोनल आयुका मुक्तांगण विज्ञान शोधिकेतर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते. दिवाळी किंवा दीपावली म्हणजे दिव्यांचा सण, दिवे म्हणजेच प्रकाश. प्रकाशाबद्दल बोलतोच आहोत तर आता तुम्हाला दिसेल माझ्या हातात एक पणती आहे. तर या पणतीची जी ज्योत आहे अगदी थोडक्यात तिची गंमत सांगते. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर ज्योतीचा वातीच्या लगतचा जो भाग असतो तो तुम्हाला डार्क किंवा काळपट दिसेल. जसे आपण थोडे वर येतो तसा वातीच्या जवळचा जो भाग आहे तो निळा असतो, म्हणजे खालची ज्योत जी असते ती निळसर दिसते. आणि मग जसं आपण वर येत जातो तशी ती ज्योत ऑरेंज, नारंगी किंवा पिवळसर होत जाते. आता तुम्हाला या रंगांबद्दल गंमत सांगते. तुम्ही जर पाहिलं अर्थातच हात लावणं म्हणजे भाजून घेणं, तर ज्योतीत हात घालू नका. पण जर आपण पाहिलं तर या ज्योतीचा जो पिवळा हिस्सा असतो किंवा पिवळा भाग असतो, इथे ज्योतीचं तापमान असतं 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस, 800 ते 1000 अंश सेल्सिअस इतकं. आणि जसं आपण खाली जातो वातीच्या जवळ जिथे ज्योतीचा निळा भाग आहे, त्या निळ्या भागाचं तापमान माहिती आहे तुम्हाला किती असतं? निळ्या भागाचं तापमान असतं 1000 ते 1400 अंश सेल्सिअस इतकं. आहे की नाही आश्चर्य? निळा रंग म्हणजे खरं तर आपण थंड किंवा शीतल म्हणून बघतो, आणि लाल किंवा ऑरेंज, नारंगी रंग तो आपण डेंजर किंवा धोका म्हणून बघतो. पण निळा रंग खरं तर सगळ्यात तप्त असतो आणि लाल हा रंग हा थंड असतो. तर आपण गंमत बघूया. आता आपण ज्योतीबद्दल बोललो आहोत तर आपण आकाशातल्या दिवाळीबद्दल बोलूया. तर आपण आत्ताच माहिती घेतली ज्योतीची, ज्योतीमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या रंगांची आणि त्यांच्या तापमानांची. याचा आणि आकाशातल्या दिवाळीचा काय बरं संबंध? तर आकाशातली दिवाळी म्हणून जेव्हा मी बोलते आहे तेव्हा अर्थातच मी बोलते आहे आपल्याला नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या ताऱ्यांबद्दल, ग्रहांबद्दल. ग्रहांबद्दल बोलायचं झालं तर सध्या संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जर तुम्ही आकाश पाहत असाल तर पश्चिम क्षितिजावर तुम्हाला दोन ठळक असे ठिपके दिसतील. त्यातला एक तेजस्वी पिवळसर दिसणारा जो ठिपका आहे तो आहे गुरु हा ग्रह. त्याच्या थोडंसं वरती तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तांबूस रंगाचा कमी तेजस्वी असा ठिपका दिसेल, तो आहे शनी हा ग्रह. आणि तुम्ही हळूहळू पूर्व क्षितिजाकडे पाहायला लागलात तर डोक्याच्या वरती थोडंसं मागे पूर्वेकडे तुम्हाला लालसर अतिशय तेजस्वी असा मंगळ ग्रह दिसेल. मंगळ हा सध्या पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे या सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त तेजस्वी दिसत आहे. हे झालं ग्रहांबद्दल. आपल्याला पाहायचंय ताऱ्यांबद्दल किंवा आकाशातल्या ज्योतींबद्दल. दिवाळी ही असते हिवाळ्यामध्ये, आणि हिवाळ्यात जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर आकाश अतिशय निरभ्र आणि छान असतं. रात्रीचं बरेचदा आपल्याला खूप सारे ताऱ्यांनी भरलेलं आकाश दिसतं. जर तुम्ही शहरात राहत नसाल किंवा शहरापासून दूर राहत असाल तर तुम्हाला तारे बघणे म्हणजे मेजवानीच असेल. तर रात्रीच्या आकाशात जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की तारे जसे जास्त तेजस्वी कमी तेजस्वी असतात तसेच वेगवेगळ्या रंगांचे सुद्धा असतात. आता हे रंग जे आहेत ते पाहून आपल्याला ताऱ्यांबद्दल काय माहिती मिळते ते आपण पाहणार आहोत. आपण लहानपणापासून लाल रंग म्हटलं की धोका असं समजत आलेलो आहोत, कारण लाल रंग हा वापरलाच जातो धोका दर्शवण्यासाठी. निळा रंग म्हटलं की आपल्या मनात पहिले विचार येतो शीत किंवा शीतल रंग. पण मगाशीच आपण पाहिलं की दिव्याच्या ज्योतीमधला निळा रंग हा सगळ्यात जास्त तप्त असतो. ताऱ्यांचंही असंच असतं का?
चला जाणून घेऊयात. तुम्ही जर आकाशात सध्या पाहिलं तर पश्चिमेकडे तुम्हाला एक लालसर रंगाचा तारा मावळताना दिसेल. आता ग्रहांपासून तारे कसे वेगळे ओळखायचे, तर अर्थातच ग्रह हे तुम्हाला चमचमताना दिसणार नाहीत, पण तारे तुम्हाला चमचमताना किंवा लुकलुकताना दिसतील. याच्यावरनं तुम्ही तारे आणि ग्रह यातला फरक ओळखू शकता. तर लालसर रंगाचे जे तारे आपल्याला दिसतात, ते तारे हे थंड तारे असतात, इतर ताऱ्यांच्या तुलनेने थंड. आता थंड म्हणजे काय? तर त्यांच्या दृष्ट पृष्ठाचं जे तापमान आहे ते असतं साधारण 4000 अंश सेल्सिअस इतकं, आणि याला आपण म्हणतोय थंड तारे. तर गरम ताऱ्यांचं तापमान किती असेल बरं? तुम्हाला जर माहीत असेल तर आपला सूर्य, जो आपला एकुलता एक तारा आहे आपल्या सूर्यमालेतील, त्याचं तापमान किंवा त्याचा जो दृष्ट पृष्ठभाग आहे त्याचं तापमान हे साधारण 6000 अंश सेल्सिअस इतकं आहे, आणि त्याचा रंग हा पिवळसर आहे. तर रात्रीच्या आकाशात जर तुम्हाला पिवळसर रंगाचे तारे दिसले, जसं पहाटेच्या आकाशात तुम्हाला ब्रह्महृदय किंवा कॅपेला या नावाने ओळखला जाणारा एक तारा दिसतो, तर तो तारा आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतो. या ताऱ्याचं तापमान हे साधारण सूर्याच्या पृष्ठाच्या तापमाना इतकंच आहे, म्हणजेच 6000 अंश सेल्सिअस. यानंतर जर तुम्ही आकाशातले काही इतर तारे बघितलेत तर तुम्हाला निळसर रंगाचेही बरेच तारे दिसतील. निळसर रंगाचे तारे हे सगळ्यात तप्त तारे असतात. यांच्या दृश्य पृष्ठभागाचं तापमान जे असतं ते 10000 अंश सेल्सिअसच्या पुढेही जाऊ शकतं. तर निळा रंग जेव्हा तुम्ही आकाशातल्या ताऱ्यांकडे बघाल तेव्हा थंड किंवा शीतल नसून तप्त ताऱ्यांना दर्शवतो, आणि लाल रंग हा आपल्याला थंड किंवा तुलनेने गार शीतल तारे दर्शवतो. पिवळा रंग हा मधल्या तापमानाचे म्हणजे तप्त आणि शीतल ताऱ्यांच्या मधले तारे, जसा की आपला सूर्य आहे, हे दर्शवतो. आता तापमान आणि रंग यांचा संबंध आपण पाहिला, आणखी या रंगावरनं आपल्याला काय बरं ओळखता येऊ शकतं? चला पाहूयात. आपलं जसं जीवनचक्र असतं तसंच ताऱ्यांचं सुद्धा जीवनचक्र असतं. ताऱ्यांचा सुद्धा जन्म होतो, ते वाढतात आणि त्यांचा मृत्यू होतो. तर यात जेव्हा आपण निळे तारे म्हणतो किंवा जास्त तप्त तारे म्हणजे जास्त ऊर्जा बाहेर फेकणारे तारे, अर्थातच तुम्हाला अंदाज आला असेल, जास्त ऊर्जा या गोष्टीचा संबंध जातो हा नवजात किंवा तरुण ताऱ्यांकडे. तर जे नवजात तारे असतात किंवा तुलनेने तरुण असे तारे असतात आपल्या जीवनचक्राच्या सुरुवातीला जे असतात, त्या ताऱ्यांचा रंग हा आपल्याला निळसर दिसतो. ते जास्त ऊर्जा बाहेर फेकतात आणि आपल्याला निळसर दिसतात. त्यानंतर जसे तारे मोठे होत जातात त्यांचं वय वाढत जातं. आता आपण जेव्हा वयाची गोष्ट करतो तेव्हा हे वय अब्जावधी वर्षांमध्ये असतं. पिवळसर रंगाच्या ताऱ्यांकडे आपण आलो तर आपल्या जीवनचक्राच्या मध्यावर पोहोचलेले असे मध्यमवयीन तारे म्हणजे पिवळसर रंगाचे तारे. आणि जसं जीवनचक्राच्या शेवटी किंवा मृत्यूपंथाला लागलेले तारे आपण पाहतो ते असतात लालसर रंगाचे तारे. त्यांच्याकडून येणारा दृश्य प्रकाश हा आपल्याला नारंगी, तांबूस किंवा लालसर रंगाचा दिसतो. वयाबद्दलच बोलत आहोत ताऱ्यांच्या, तर आपल्या सूर्याचं वय आहे हे 4.5 अब्ज वर्ष इतकं, आणि हा मध्यमवयीन तारा आहे, म्हणजेच आपला सूर्य अजून कमीत कमी 4.5 अब्ज वर्ष जगणार आहे. आता मला खात्री आहे जेव्हा केव्हा तुम्ही रात्रीच्या आकाशात बघाल आणि रंगीत ताऱ्यांना बघाल, रंगीत ताऱ्यांचं निरीक्षण कराल, तेव्हा तुम्ही ताऱ्यांचा रंग पाहून त्यांच्या पृष्ठाचं तापमान आणि त्यासोबतच
आपल्या जीवनचक्राच्या कोणत्या टप्प्यावर ते तारे आहेत ते सांगू शकाल? आकाशातल्या या ज्योतींचा, आकाशातल्या या दिवाळीचा आनंद नक्की घ्या. यासोबतच आपणा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या अनंत शुभेच्छा देऊन आपला निरोप घेते. धन्यवाद.